त्यांचा जो असायचा आहे, त्यांनी एक पोस्ट टाकली की तुम्हाला आणखीन काय काय द्यायला पाहिजे की पाहिजे तर मी आमदारकी सोडतो, तुम्ही आंबे गव्हर्नर उभे राहा. दुसरं कुठलंही भंडार माझं साहेबांशी किंवा साहेबांच्या कुटुंबाशी त्या ठिकाणी नाही. आणि सत्तेसाठी मला सार्वजनिक जीवनात येऊन 40 वर्ष झाले. त्यांचा आजचा वय 37 वर्षाचा आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की तुम्हाला आणखीन काय काय द्यायला पाहिजे. साहेबांनी सगळं दिलं, काही कमी पडू दिलं नाही. जीवनाच्या अंतापर्यंत आम्ही त्याची पुस्तक राहू. तर ज्या वेळेला हा निर्णय पुढे जातो म्हटल्याच्या नंतर मी रोहित पवारांना एक दिवशी त्यांची माझी भेट झाली. मी म्हटलं, रोहित, मतदारसंघाचाच प्रश्न जर असेल तर तुम्हाला माझी एक विनंती आहे की पाहिजे तर मी आमदारकी सोडतो, तुम्ही आंबे गव्हर्नर उभे राहा. आणि याच्याशिवाय दुसरं कुठलंही भंडार माझं साहेबांशी किंवा साहेबांच्या कुटुंबाशी त्या ठिकाणी नाही. आणि सत्तेसाठी आपापल्याला भंडार अनेक आपले अजून प्रकल्प बाकी आहे. कलमोडी बाकी आहे. आदिवासी भागातल्या पाण्याचा प्रश्न आता सरकारने सर्वे काढायला आपलं सरकार असताना तोही आपण मार्गी लावला होता. भेटीवाडीचा प्रश्न आहे. पूर्व भागातल्या गावांचा प्रश्न आहे. दोन्ही धरणाच्या परिसरात तर हे सगळं सोडायचं आहे. आता 1.5 वर्ष राहिलंय. 1 वर्षानी लोकसभेच्या निवडणुका येतील. 6 महिन्यांनी त्याच्यानंतर 1.5 वर्षानी विधानसभेच्या निवडणुका येतील. शेवटी हा जो काही निर्णय आहे हा निर्णय जनतेच्या हातामध्ये आहे. आणि मी कोणालाही असा आग्रह करणार नाही की तुम्ही असंच करा किंवा तुम्ही तसंच करा. ज्याने त्यांनी आपापल्या सत्सत्वविवेकबुद्धीला स्मरून हे काम करावं. आता आज आपण ज्या अवस्थेतून जातोय त्या अवस्थेतून आपण पहिल्यांदा जातोय का? 1978 साली ज्या वेळेला पुलोत सरकार होत त्यावेळेला आपण सगळे काँग्रेसमध्ये होतो. साहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या बरोबर आपण सगळे जसेच्या तसे गेलो. परत राजीव गांधीची सभा झाली औरंगाबाद, पुन्हा आपण काँग्रेसमध्ये गेलो. आणि काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर आपण काही दिवस साहेबांना मुख्यमंत्रीपद दिलं. आणि हे करत असताना आपण सुद्धा सोनियाजींच्या सिटिझनशिपच्या विषयावर एक वेगळी भूमिका आपण घेतली. आणि त्याही निर्णयाला आपण सगळे साहेबांच्या बरोबर राहिलो. त्यामुळं आपली लढाई काही साहेबांशी नाही आहे.
आपल्याला साहेबांच्या बद्दल राग नाही. मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन, ज्या दिवशी इथं साहेबांची सुंदर सभा असली तर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तिथं जावं आणि कारण त्यांनी आपल्या तालुक्याला एवढं भरभरून या सगळ्या परिसराला दिलेलं आहे. आम्ही ज्यावेळेला म्हणतो की आम्ही कारखाना निर्माण केला, आम्ही ज्यावेळेला म्हणतो आम्ही बँक निर्माण केली, बंधारे निर्माण केले, हे सगळं करत असताना दरवेळेला मी हेच सांगितलं की पवार साहेबांच्यामुळे झालं, माझ्यामुळे झालं असं मी कधी त्याच्यामध्ये सांगितलं नाही. आणि त्याच्यामुळं आपली लढाई त्यांच्याशी नाही आणि करण्याचा प्रश्नही येत नाही. उद्या निवडणुकीचं काय व्हायचं ते होईल त्याची काही मी फार चिंता करत नाही. आता अजून बरीच काम आहेत आपली, पण आता हे झाल्याच्या नंतर मगाशी गावडे साहेबांनी सांगितलं की आता गावात दोन पार्ट्या झालेल्या त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे दोन पार्ट्या झाल्यामुळं एक गट इकडे आला तर एक गट तिकडे गेला अशा प्रकारची परिस्थिती त्याच्यामध्ये आहे. परंतु मी तुम्हाला हे सांगतो, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या तालुक्यातल्या जनतेला कुठेही काही कमी पडू अंतर करू देणार नाही, हेच मी आपल्याला या निमित्ताला सांगू इच्छितो. आता काही लोकांनी निष्ठेचा प्रश्न तयार केलेला, तुम्ही ऐकलं ना लोकांनी, म्हणजे दिलीप वळसे पाटलांनी निष्ठा आली, ठीक आहे मला काय त्याची शिक्षा द्यायची ती द्या. पण ज्यांना 10 वर्ष साखर कारखान्याचं चेअरमन केलं, 5 वर्ष मार्केट कमिटीचं सभापती केलं, 7 वर्ष लोकसभेला तिकीट दिलं आणि आता त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे, माझं हे म्हणणं नाही की त्यांनी घेऊ नये. स्वतःचं नशीब आजमावून बघायला काय हरकत नाही, पण पक्षाच्याकडे सत्तेची पदं घेऊन पक्षामध्येच प्रत्येक गावामध्ये जाऊन दुबळी करण्याचं काम, गट करण्याचं काम गेले काही वर्ष झालं आणि त्याच्याच बरोबर मी त्यांना अनेक वेळाला सांगितलं की तुम्ही पक्ष म्हणून एकत्रित काम करा, सगळे आपण सामुदायिक निर्णय घेतो, लहान लहान कार्यकर्त्याला सुद्धा आपण त्या ठिकाणी पत्र देतो. पण ठीक आहे, मला त्याच्याबद्दल काही जास्त काही बोलायचं नाही. माझी खात्री आहे की एवढं सगळं मी या ठिकाणी आपल्या समोर विवेचन केल्याच्या नंतर अधिक बोलायची गरज नाही. आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपण सगळेजण एकत्रित मिळून आपल्या या सगळ्या परिसराचा उद्धार कसा होईल, आणखीन याच्यामध्ये प्रगती कशी होईल, हे आपण त्याच्यामध्ये काम मिळून करू एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आणि ज्या मतदारांनी मला सलग 7 वेळा निवडून दिलं त्या मतदारांचे मी मनापासून आभार मानतो.